पंकजा मुंडेंना अहमदनगर मधून विधानसभेचं तिकीट द्यावं. अहमदनगर भाजप जिल्हाध्यक्षांची बावनकुळे पत्राद्वारे ही मागणी. नगरमध्ये भाजपची ताकद असल्यानं पंकजा मुंडे निवडून येतील असं अभय अगरकर यांनी म्हटलंय. नगरमधून विधानसभा जी आहे ती पंकजा मुंडेंना द्यावी अशी मागणी तुम्ही केलेली आहे. हो, भारतीय जनता पार्टीचा एक लढवय्ये आणि संघर्षशील नेतृत्व पडल्यामुळं त्यांनी त्या नैराश्यातून बाहेर पडावं. त्यांनी कुठंतरी तर कुठल्याही प्रकारे आपल्याला मत आपण पराभूत झालो अशी भावना त्यांच्या मनात राहू नये म्हणून मी त्यांना अहमदनगर शहरातून किंवा अहिल्यानगरमधून त्यांनी उमेदवारी विधानसभेची करावी अशा प्रकारची साद मी त्यांना घातलेली आहे. मोठं मताधिक्य जे आहे ते सुजय विखे यांना मिळालेलं आहे, नगरमधून लीड मिळालेलं आहे. कसं बघतं म्हणजे त्याच्यामुळेच तुम्ही याची पार्श्वभूमी अशी आहे की आत्तापर्यंत मागील काळामध्ये सुद्धा नगर शहरामधून आपण 54,000 मताधिक्य डॉक्टर सुजयदादा विखे पाटील यांना मागील लोकसभेच्या निवडणुकीतून दिलं होतं. यावेळेस राजकीय परिस्थिती वेगळी होती आणि ही परिस्थिती बदलली तरीही मताधिक्यामध्ये फार मोठा असा फरक राहिलेला नाही आणि ते मताधिक्य चांगलं असल्या कारणामुळं पोषक असं वातावरण भारतीय जनता पार्टीला या ठिकाणी आहे आणि या परिस्थितीचा फायदा हा निश्चित अर्थानं या ठिकाणी होऊ शकतो म्हणून आम्ही पंकजाताईंना साकडं घातलेलं आहे. कॅमेरामन ऐकेच कुणाल जायकर, TV9 मराठी, अहमदनगर.